नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडियन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दामिनी पदकाच्या सतर्कतेमुळे वाचला माय लेकीचा जीव। डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा युनिव्हर्सिटीचा आज 62वा वर्धापन दिवस शासन नियमानुसार साजरा। लाल परीत बसून शहरात दाखल होणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट सुरू। सणावाराच्या उत्साहात कोरोनाचे नियमांना मोडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची नजर। आता सविस्तर बातम्या। दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे एका आईचा आणि तिच्या लहान मुलीचा जीव वाचला आहे। सदरील महिला सलीम अली सरोवराजवळ आपल्या मुलीसोबत या पथकाला रडत बसलेली दिसली। या पथकाने महिलेची समजूत काढत तिला धीर दिला आणि काही त्रास किंवा अडचण पुन्हा निर्माण झाल्यास तिच्या मदतीसाठी दामिनी पथक सज्ज असे असेही त्यांनी सांगितले। वेळ साधारणतः दुपारची। दामिनी पथक परिमंडळ 1 मध्ये नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करीत होते। दुपारी 1:30 सुमारास नियंत्रण कक्ष येथून फोन आला की सलीम अली सरोवराजवळ एक महिला तिच्या लहान मुलीला घेऊन रडत बसलेली आहे। तत्काळ सदर ठिकाणी जाऊन जमलेल्या नागरिकांना जायचे सांगून महिलेला दामिनी पथकाने विश्वासात घेतले व बाजूला घेऊन तिची विचारपूस केली असता ती ढसाढसा रडायला लागली। तिला समजावून सांगितले की दामिनी पथकाची महिलांना मदत करण्यासाठीच आहे, असं काहीही होणार नाही त्यामुळे तुला त्रास होईल। वारंवार विचारणा केल्यानंतर तिने सांगितले की तिचे पती हे दारू पिऊन नेहमी मारहाण करत असतात, त्यामुळे वैतागून आत्महत्या करण्यासाठी मुलीला घेऊन ती सलीम अली सरोवर येथे आली होती। स्वतः सुशिक्षित असल्याने तिला मुलीचा विचार कर, तू सुशिक्षित आहेस, स्वतःच्या व मुलीच्या भविष्याचा विचार कर, तुला नोकरी मिळवून देण्यास मदत करू, जेणेकरून तुला स्वतःचा व मुलीचा उदरनिर्वाह भागवता येईल, जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलू नकोस, अशा प्रकारे समजून सांगितल्यानंतर ती नकारार्थक विचारातून बाहेर आली। त्यानंतर तिला सुरक्षितरित्या घरी सोडण्यात आले। काहीही त्रास झाला तर दामिनीचा क्रमांक देऊन तिला त्यावर संपर्क साधण्याबाबत सांगितले। यामुळे तिचा व सोबत असलेल्या 3 वर्षाचा मुलीचा जीव दामिनी पथकाने वाचवला। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचा 62वा वर्धापन दिन आहे। यावेळी शासन नियमानुसार ध्वजारोहण कुलगुरु प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले। सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर या सर्व नियमांचे पालन करीत अगदी साधेपणाने हा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा वर्धापन दिवस आज साजरा झाला। यानिमित्त मुख्य इमारतीसमोर कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी प्रभारी कुलगुरु डॉक्टर प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉक्टर जय सूर्यवंशी यांच्यासह संवैधानिक अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते। सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकावर बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्टच्या शिबिराचे आयोजन मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार मनपातर्फे करण्यात आले असून नागरिक या तपासणीला योग्य प्रतिसाद देत आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानक तसेच सिडको बसस्थानक येथे शहरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी अँटीजेन तपासणी शिबिराचे आयोजन मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या आदेशावरून महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे। हे शिबिर 15 दिवस चालणार असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या शिबिराची वेळ आहे। या तपासणीमध्ये मोठ्या नागरिकांसोबतच लहान मुलांचीही तपासणी करण्यात येत आहे। येथे आतापर्यंत 261 तपासण्या झाल्या असून 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। त्यांना ताबडतोब कोरोना सेंटर्सला पाठवण्यात आले आहे। या शिबिराचे टास्क फोर्स इन्चार्ज भूपेंद्र सिंग राजपूत यांनी ADNU बोलताना ही माहिती दिली। सर, अभी कमिश्नर साहब के ऑर्डर के ऊपर ये कंटिन्यू टेस्टिंग रखना है और आगे कब तक रहती है ये ऊपर से आदेश आएगा हमको, लेकिन यहाँ पर जो भी पैसेंजर उतर रहे हैं उनका विदाउट टेस्टिंग हम लोग बाहर नहीं जाने दे रहे हैं। जो भी है यहीं टेस्टिंग होगा और पॉजिटिव आने के बाद यहीं से शिफ्टिंग होगी। 140 एंटीजन टेस्ट किए यहाँ पे, रैपिड टेस्ट जो रहते और उसमें से 4 पॉजिटिव पेशेंट्स आए, उनकी शिफ्टिंग कर चुके हैं। 2 को मेल्ट्रॉन में भेजे और 2 को किलेरक का जो कोविड सेंटर है वहाँ भेजे। तक रहेंगे क्या? 5 बजे तक ऑलमोस्ट रुकते हैं हम लोग यहाँ पे। तो डेली है या नहीं? डेली है, अभी 10-15 दिन तो रहेंगे यहाँ। कौन कौन है आपके साथ में डॉक्टर्स के नाम? 3 टीम्स है हमारे साथ। कोरोनाच्या प्रादुर्भावात
नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघ व बालाजी मंदिर ट्रस्ट संस्थान गणपती यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संस्थान गणपती राजाबाजार येथे करण्यात आले असून मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी रक्तदान येथे केले आहे. गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार व श्री गणेश उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर तुलसी बागवाले, प्रफुल्ल मालानी, पीएसआय वंदना मुळे, सुरेश टाक, रमेश घोडेले, गोपी घोडेले, प्रमोद शिंदे, रोशन पिपाडा, सुनील चौधरी, मनोज पराती, शिवाजी लिंगायत, सचिन अंबोरे, हरीश शिंदे यांची उपस्थिती होती. शासकीय रुग्णालयाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, डॉक्टर सिम्मी मिंज, डॉक्टर प्रियंका येनकुरे, इम्रान अंबेकर, बबन वाघ, माधव पवार, शुभांगी रगडे, इब्राहिम शेख यांनी रक्तसंकलनासाठी पुढाकार घेतला. सध्या सणवारांचा काळ सुरू असल्याने शहरात काही लोक कोरोना रुग्ण वाढ होत असतानाही बिना मास्क शहरात फिरताना दिसून येत आहे. यावरती पोलीस प्रशासन आपली कारवाई करतानाही दिसून येत आहेत. शहरात सध्या सणावारांचा काळ सुरू असून नागरिक पुन्हा पहिल्यासारखेच विना मास्क फिरत तर नाहीत ना, याबाबत विविध ठिकाणी पोलीस तपासणी करीत आहेत. सध्या सणावारांच्या निमित्ताने नागरिक जास्त प्रमाणात घराबाहेर पडत आहे. यामध्ये शासन नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष होऊ न देण्यासाठी या प्रकारची तपासणी पोलीस प्रशासन करीत आहे. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याच्या ब्रेकची. पुन्हा एकदा आपले स्वागत. महानगरपालिकेच्या निवडणुका डिसेंबर अखेर होण्याची शक्यता दिसून येत आहे. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निवडणुका कशा राबवायच्या याबाबत सूचना जारी केल्या आहेत. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निवडणुका कशा राबवायच्या याबाबत सूचना जारी केल्या आहेत. त्यानंतर मनपाच्या निवडणुका डिसेंबर अखेर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता राज्य सरकारच्या आदेशाकडे लक्ष लागले असून इच्छुकांनी निवडणुकाची तयारी सुरू केली आहे. मनपा निवडणुकीचे कामकाज मार्च महिन्यात अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारने कोरोनामुळे निवडणुकीस स्थगिती दिली होती. मनपाच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आला तेव्हापासून मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे कामकाज बघत आहेत. आता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मनपाची निवडणूक डिसेंबर अखेर होऊ शकते. सोमवारी राज्य सरकारचे निर्देश येऊ शकतात. मनपाची तयारी अंतिम टप्प्यात आहे असे निवडणूक अधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले आहे. रेहबर एज्युकेशन वेलफेअर सोसायटीचे संस्थापक तसेच सर सय्यद महाविद्यालयाचे मूळ पाया असलेले आणि शिक्षण तज्ञ अशा विविध पदांना भूषविणारे प्राध्यापक तिलावत अली यांचे वयाच्या 70व्या वर्षी खासगी रुग्णालयात निधन झाले. रेहबर एज्युकेशन वेलफेअर सोसायटीचे संस्थापक व सर सय्यद महाविद्यालयाचा पाया रचणारे शिक्षण तज्ञ प्राध्यापक तिलावत अली यांचे एका खासगी रुग्णालयात संध्याकाळी निधन झाले आहे. त्यांचे वय 70 वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हजारो त्यांचे विद्यार्थी सर सय्यद महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांची नमाज जनाजा उशिरा रात्री चितेखाना कब्रस्तानात होणार आहे. त्यांच्या पश्चात 2 मुली आहेत अशी माहिती त्यांचे लहान भाऊ फारूक अली यांनी दिली आहे. बीबीका मकबरा हे मुघलकालीन महल जेव्हा बनवण्यात आले त्यामागे उद्देश हा आईच्या प्रेमासाठी तिच्या आठवणीत तिच्या मुलाने म्हणजेच आजम शहाने हे महल बांधले होते.
याचप्रमाणे हे ठिकाण हजारो गरिबांनाही आपल्या उदरनिर्वाहाचे एक साधन म्हणून उपयोगी झाले होते. परंतु शासनाने जाहीर केलेल्या बंदीमुळे येथील पर्यटनावर आधारित व्यवसाय संपुष्टात आले. या व्यवसायातील लोक आणि त्यांचे कुटुंब यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने हे व्यावसायिक शासनाकडून बीबीका मकबऱ्यावरील बंदी उठवण्याची मागणी करीत आहेत. मोगल सम्राट औरंगजेबची बायको रबिया उद्दुर्रानी हे आग्रातील ताजमहलचे अनुकरण आहे. बीबीका मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा आजमशहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ इसवीसन 1679 मध्ये बांधला. या सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहलही म्हणतात. अशा इमारतीला हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणूनही नंतर उदयाला आले. अनेक सामान्य जणांच्या उदरनिर्वाहाचे ठिकाण म्हणून बीबीका मकबरा हे ठिकाण निर्माण झाले असावे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला हातगाडीवर विविध प्रकारच्या वस्तू जसे खाण्याचे पदार्थ विकणारे, खेळणीवाले, इमिटेशन ज्वेलरी विकणारे, फूल विक्रेते, चहा विक्रेते अशा सर्वच लोकांच्या या छोट्याशा व्यवसायावर कोरोनाची गदा चालली आहे. शासनाने कोरोना साथरोगामुळे 31 मार्च 2020 पासून बीबीका मकबरा हे ठिकाण पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणाशी निगडीत ज्या लोकांचा व्यवसाय होता ते पर्यटकांच्या न येण्याने आणि या बीबीका मकबऱ्यावरील शासन बंदी अजूनही न हटवल्यामुळे भिकेला लागलेले आहेत. या व्यावसायिकांसोबतच त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे. गेल्या 5 महिन्यांपासून त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णतः ढासळली आहे. त्यांचे डोळे आता शासन या बीबीका मकबऱ्यावरील बंदी केव्हा उठवेल या निर्णयाकडे आसुसलेल्या नजरेने पाहत आहेत. सरकार काय कुछ कर रहे नाही, हमारे को राशन नहीं दे रहे, कुछ नहीं, फुकट का राशन इतना बांटे कुछ दिए नहीं हमारे को, फ्री में क्या करेंगे, राशन कार्ड नहीं हमारे पास, फिर जाना राशन पे अकाल दे रहे हो लोग, आधार कार्ड पे बांटो बड़ा है, नहीं बांट रहे आधार कार्ड पे भी. मकबर में आइसक्रीम की गाड़ी लगाता हूँ, अभी 5 महीने से घर पे है, कुछ भी नहीं, अभी ऐसे ही बैठा है घर पे, कुछ भी नहीं करे, कुछ नहीं, मकबरा चालू होना और कुछ भी नहीं. ये मकबरे बेल की गाड़ी है और 6 महीने से 7 महीने से परेशानी है ये कोरोना की वजह से, घर बैठे बस बेकारी में. मकबरे में खीरा ककड़ी फ्रूट का धंधा करती, मगर अभी 5 महीने से घर पे बहुत ही परेशानी चालू है और हमारे गली के लोग बहुत अच्छे हैं, इसलिए उन्होंने सबने सपोर्ट करे, चावल घी घर पे दिए, इसलिए घर अभी तक चढ़ा, 4 लोग खाने वाले घर में और 5 महीने से आप घर पे छे और घर किराए भाड़े का है, अभी कुछ भी धंधा पानी कुछ भी नहीं हमारे पास में, अभी खाने वाले हम 3-4 जने घर पे और सब मेरे पे चलता था, बच्चे छोटे छोटे है, कुछ करने को कुछ काम नहीं, मक्के की गाड़ी और तरबूज पाइनएप्पल क्या करना, आप घर में चलते आए ना फिरते आए, क्या माल लाना क्या बेचना, घर को बैठे मकबरा बंद है, 6ठा महीना लगा, छोटे छोटे बच्चे घर में खाने वाले क्या करेंगे, क्या बेचते थे आप, यही मक्का खीरे कैरी ऐसी बेचते थे. अभी घर कैसे चल रहा है, काय का चल रहा है, ऐसे इधर उधर से ला रहे दे रहे वही खा रहे. हम लोग जालना से आए हैं, बीबीका मकबरा देखने के लिए आए थे, बट ये बंद है, उसके कारण क्या बाहर से ही फोटो खींच के निकल रहे हैं हम लोग. अभी ये प्लान किया था कि बीबीका मकबरा घूमेंगे करके, बट अभी यहाँ आए तो देख रहे हैं कि ये क्लोज है करके, अभी वही है, अभी प्लान था अपना घूमने का, अभी देखते हैं अभी ये कब खुलेगा. आज जिल्ह्यात 157 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20,596 एवढी झाली असून 15,363 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच 629 जणांचा मृत्यू झाला असून 4,604 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आज जिल्ह्यातील 157 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20,596 एवढी झाली आहे. त्यापैकी 15,363 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 629 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4,604 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आज आढळलेल्या रुग्णांचे तपशील पुढील प्रमाणे आहे. मनपा 93, औरंगपुरा 1, एकता नगर हर्सूल 1, पडेगाव 1, पुंडलिक नगर 1, शिवाजीनगर 2, N7 येथील 3, N11 येथील 1, N6 आविष्कार कॉलनी 1, दिल्ली गेट परिसर 1, कैसर कॉलनी 3, छत्रपती नगर बीड बायपास 3, बंसीलाल नगर 2, विजयंत नगर 3, पारिजात कॉलनी सिडको 1, गजानन कॉलनी 2, हमालवाडा 1, गवळीपुरा 1, पीर बाजार 1 या भागातील कोरोना बाधित आहेत. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे वाचला माय लेकीचा जीव. डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा युनिव्हर्सिटीचा आज 62वा वर्धापन दिवस शासन नियमानुसार साजरा.
लाल परीत बसून शहरात दाखल होणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट सुरू. सणावाराच्या उत्साहात कोरोनाचे नियमांना मोडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची नजर. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन स्पंदन मनामनाचे.